अमरावती के दैनिक फाइट अगेंस्ट क्रिमिनल के सीनियर पत्रकार सुनील इंगोले को फाइट अगेंस्ट क्रिमिनल की संपूर्ण टीम की ओर से हार्दिक शुभकामनाएं। आपके निर्भीक और निष्पक्ष पत्रकारिता ने समाज को सच्चाई और न्याय की राह दिखाई है। भविष्य में भी आपके कलम इसी तरह सत्य की आवाज बुलंद करती रहे, यही हमारी शुभकामना। अजीत पवार गुट के अमित कदम ने शरद पवार से मुलाकात की और सतारा जावली विधानसभा से उम्मीदवार मांगी। सतारा में राजनीतिक माहौल गर्मा गया। जैसा कि कहा जा रहा है कि आज जब माननीय शरद पवार सतारा दौरे पर हैं तो सतारा में कई नाटकीय घटनाएं घटेंगी। सतारा में राजनीतिक माहौल उस समय गर्म होने लगा जब जावली विधानसभा क्षेत्र से अजीत पवार के गुट के महत्वाकांक्षी उम्मीदवार अमित कदम ने शरद पवार से मुलाकात की। सतारा का विश्राम स्थल और उनकी उम्मीदवारी की मांग की है। क्या आप अजीत पवार का साथ छोड़ेंगे? इस सवाल का जवाब देते हुए अमित कदम ने कहा कि मैंने अजीत पवार से कहा था कि एनसीपी को जावली विधानसभा से चुनाव लड़ना चाहिए। हालांकि जावली अजीत पवार ने इस संबंध में कोई प्रतिक्रिया नहीं दी है, लेकिन मैंने दादा से साफ कह दिया कि मैं भी विधानसभा चुनाव लड़ना चाहता हूं। तो अब ये तय है कि अमित कदम शरद पवार गुट में जाएंगे। सतारा से जुबैर शेख और मुन्ना मुसावर की खास रिपोर्ट। आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची पहिल्यापासूनच आम्ही सगळेजण निगडीत आहोत। पक्ष स्थापनेपासून अमित कदम सुद्धा एक राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता या नात्याने राष्ट्रवादीशी निगडीत राहिला। ज्या राजकीय मधल्या कालावधीमधल्या ज्या स्थित्यंतरे घडली त्या अनुषंगानं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा कधीही आम्ही सोडली नव्हती, ती सोडणारही नाही। त्याच अनुषंगाने ह्या येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी परवाच मीडियामध्ये जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला तेव्हाच अधिकृत घोषणा केली की मी ह्या विधानसभेमध्ये इच्छुक आहे आणि ही विधानसभा लढवण्यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जे काय आपल्याला संधी मिळेल तिथनं आपल्याला उभं राहायचं आहे। आणि त्या दृष्टीनं आज आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली, पवारसाहेबांना विनंती केली की सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून मी लढवण्यासाठी इच्छुक आहे, तरी आपल्याला मला जर संधी देता आली तर निश्चित स्वरूपानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा जो पूर्वाश्रमीचा आहे तो पुन्हा एकदा अवैध ठेवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं योगदान निश्चित स्वरूपानं आपल्या आशीर्वादानं मला मिळेल आणि त्यासाठी आपण विचार करावा ही विनंती केली। आणि साहेबांनी सांगितलं की तुमचा जो काही माझी व्यक्तिगत माहिती होती ती सांगितली, साहेब म्हणजे माझ्याकडे तुमची व्यक्तिगत माहिती आहे, त्या अनुषंगानं येणाऱ्या कालावधीमधली जी काही राजकीय भूमिका आहे ती स्पष्टता कुठेतरी मांडली पाहिजे आणि आदरणीय साहेबांच्या विचाराशी निगडीत होऊन पुन्हा एकदा हा तालुका हा जिल्हा राष्ट्रवादीमुळे कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा माझा आग्रह। मी राष्ट्रवादीचा विचार जरी राजकीय स्थित्यंतरी झाली तरी आम्ही मूळ राष्ट्रवादीशी निगडीत आहोत। मी कालच दादांची भेट घेतली चिपळूणमध्ये, दादांची वैयक्तिक चर्चा करून मी सांगितलं की आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे संघटन राहिलेलं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधलं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला जे संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते त्यांना आपल्याला बळ द्यायचं असेल तर दादा सगळ्यांचा आग्रह आहे की आपण ही विधानसभा लढवावी। त्यासाठी दादांनी माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं, दादांनी त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही पण त्यासाठी त्यांनी कोणता नकारही दिला नाही, पण मी माझं म्हणणं दादांना स्वच्छ सांगितलेलं आहे की मला ही विधानसभा लढवायची। राष्ट्रवादी फुटीच्या मार्गापेक्षा आम्ही म्हणतोय की राष्ट्रवादी एकजूट कशी होईल, दोन्ही घर जरी एकत्र असलं तर ते कुठं असलं, कोणी ह्या घरातला भाऊ असला त्या घरातला भाऊ असला तरी विचार एकच आहे राष्ट्रवादी असं मला वाटतं। थँक्यू। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।